नमस्कार हरे कृष्णा आज आपण मिक्सर ब्लेंडर न वापरता अगदी झटपट बनणारा आमरस कसा बनवायचा ते पाहणार हो, आहोत आणि विशेष म्हणजे तुम्ही हापूस आंबा वापरा किंवा इतर कुठलाही आंबा वापरा या पद्धतीने बनवलेला आमरस हा एकदम असा घट्टसर छान असा दाटसर होतो आमरस बनवण्यासाठी इथे मी दोन आंबे घेतले आहेत आमरस करण्यापूर्वी आंबे हे एक ते दीड तासासाठी असे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे असं केल्यामुळे मग तो आमरस आपल्याला अजिबात बाधत नाही आंबे घेताना ते पूर्ण पिकलेले घ्यायचे कुठे हिरवट वगैरे असेल म्हणजे कच्चा असेल तसा आंबा वापरायचा नाही किंवा जास्त पिकलेला किंवा डागाळलेले जर आंबे असेल तर तसे आंबे आमरसासाठी वापरू नये आता सर्वात पहिल्यांदा आंब्याचा देठ असा सुरीने काढून घ्यायचा त्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे ती अशा पद्धतीत काढून घ्यायची इकडे ऍक्च्युली मी बहरीनला राहते तर इथे आता सध्या मला हापूस आंबा मिळाला नाही त्यामुळे जो एम एनचा आंबा मिळाला होता त्याच आंब्याचा मी तुम्हाला इथे आंबरस बनवून दाखवते दोन्ही आंब्याची साल काढून घेतली आहे आता पूर्णाची जी साळ असते ती घ्यायची एका भांड्यावरती ठेवायची आणि त्यामध्ये साल काढलेला हा आंबा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हा घासायचा ही पद्धत फार सोपी आहे आणि अगदी दोन मिनिटात आपल्या आंब्याचा रस तयार होतो आणि विशेष म्हणजे कधी कधी आंब्यांमध्ये भरपूर अशा शिरा असतात म्हणजे धागे असतात तर तेही आई जर पद्धत वापरली तर आमरसामध्ये जात नाही गाळणीमध्ये ते गाळून जातात आणि असं गाळून घेतल्यामुळे आमरसामध्ये कुठल्याही गुठळ्यासुद्धा राहत नाही तरी ते आता हे बघू शकता तुम्ही को एकदम व्यवस्थित अशी चांगली साफ झाली आहे त्याला अजिबात गर उरलेला नाहीये आणि आंब्याच्या शिरा इथे उरलेला आहे ते तर त्याला एकदा चोळून फक्त घेते या ठिकाणी दुसराही आंब्याचा रस काढून झालेला आहे मस्त आहे बघा असा दाटसर आपला रस खाली इथे जमा झालेला आहे आता याला आपण बाजूला ठेवूया आणि ज्या साली आणि कोळी होत्या त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यामध्ये थोडं पाणी घालून या व्यवस्थित अशा चोळून घ्यायच्या म्हणजे याच्यातला जो उरला सुरलेला जो आंब्याचा रस असतो तो सुद्धा निघतो इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुधाचा वापरसुद्धा करू शकता तर या ठिकाणी हा रस मी काढून घेतलाय तर यालाही पुन्हा एकदा गाळणीमधनच गाळून घेते म्हणजे यामध्ये जर समजा काही सालीचा वगैरे तुकडा गेला असेल तर तो तोही गाळला जाईल आणि आणखी एकदा मी या सालींना थोड्या पाण्यामध्ये असं चोळून घेते म्हणजे त्याचा आणखी जो उरला सुरलेला रस असेल तो सुद्धा निघून येईल त्यालाही आपण अशाच पद्धतीत गाळून घेऊया तर या ठिकाणी आता मस्त असा दाटसर आमरस तयार आहे आता यामध्ये साखर घालायचे इथे मी दोन टेबलस्पून पिठी साखर घेतली आहे कधी कधी पिठीसाखर मध्ये गुठळ्या तयार होतात म्हणून असं चाळणीने चाळून घालायची आंबा जर जास्त गोड असेल तर साखरेचं प्रमाण कमी लागू शकतं त्यामुळे आंब्याच्या गोडव्यावरती साखरेचं प्रमाणाचा अंदाज घ्यावा शेवटी यामध्ये थोडीशी वेलची पावडर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल चिमूडवर मीठ घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपला आमरस इथे तयार आहे तर तुम्हीही या पद्धतीने येत्या अक्षय तृतीयाला आमरस नक्की बनवून पहा आणि अक्षय तृतीया निमित्ताने जर तुम्हाला पूर्ण नैवेद्याची थाळी म्हणजेच भिना कांदा लसूणची थाळी जर पाहिजे असेल तर तोही व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर पहा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात धन्यवाद हरे कृष्णा